नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागील तासिकेला आपण चौथी सामान्य ज्ञान भाग एक या अंतर्गत आहार व त्याची पौष्टिकता याविषयी माहिती थोडीशी घेतली होती. तसेच आपण त्यातली विविधता सुद्धा पाहिलेली आहे. आता लक्षात घ्या, आजच्या तासिकेला आपण मोलाचे अन्न या अंतर्गत आज शिकूया अन्न हे मोलाचं कसं आहे. मोलाचं म्हणजे महत्वाचं, बहुमोल, ज्याचं मोलच करता येत नाही असं बहुमोल कसं आहे हे आपण आज बघणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला जगण्यासाठी पहिली गरज ही अन्न असते आपल्याला माहित आहे, बरोबर. मग हे अन्न खूप मोलाचं आहे, हो खूप महत्वाचं आहे. जेव्हा आपल्या ताटामध्ये अन्न पडत असतं किंवा ताटामध्ये अन्न येतं तेव्हा ते कसं येतं याबद्दल आपण आज माहिती बघणार आहे. तेव्हा आपल्याला लक्षात येईल की आपण ताटातलं अन्न का संपवलं पाहिजे. चला सुरुवात करूया आपल्या आजच्या घटकाला, ज्याचं नाव आहे मोलाचे अन्न. आधी हे अन्न पदार्थ मिळतात कुठून ते बघूया. आपण जर विचार केला अन्न पदार्थाचा तर बघा, काही अन्न पदार्थ आपल्याला शेतातून भेटतात. कसे? शेत. आता शेतातून कोणकोण भेटतं तर गहू असेल किंवा तांदूळ असेल, पुन्हा बाजरी असेल, इत्यादी पदार्थ हे काय होतात आपल्याला शेतातून भेटतात. कधी कधी आपल्याला जंगलातून काही पदार्थ विद्यार्थी मित्रांनो भेटतात. जंगल, मग जंगलातून काय भेटतं आपल्याला? जंगलातून बोरे, पुन्हा करवंदे. करवंद बघा, तुम्हाला माहित असतील काळी काळी असतात, छोटी छोटी इत्यादी, म्हणजे बोरं असतील, करवंद असतील, हे आपल्याला जंगलातून भेटतात. आता हे लक्षात ठेवायचं बरं का, यावर प्रश्न विचारतील. शेतातून काय काय भेटतं तर सोपं आहे, तुम्ही लगेच सांगू शकता. शेतातून गहू, ज्वारी, तांदूळ इत्यादी भेटतं. जंगलातून काय भेटतं? जंगलातून बोरे, करवंद, मध इत्यादी जंगलातून आपल्याला भेटतो. त्याचबरोबर आपल्याला पाण्यातून, कशातून? पाणी, समुद्राचं पाणी असेल तर त्यातून मासे, बरोबर का. त्याचबरोबर मीठ, बरोबर का. मीठ, समुद्रापासून खारं पाणी असतं तर त्यापासून मीठ भेटतं. तसेच हे झालं खाऱ्या पाण्याचं. खाऱ्या पाण्यामध्ये मासे, मीठ आपल्याला मिळू शकतं. परंतु गोड्या पाण्याचं काय? बघा, गोड्या पाण्यातून आपल्याला दोन विशिष्ट पदार्थ मिळतात. बघा, शिंगाडे. काय मिळतंय? शिंगाडे. लक्षात ठेवायचं हे, गोड्या पाण्यात शिंगाडे, मकाणे असं त्याला नाव आहे, इत्यादी पदार्थ भेटतात. दोन प्रकारच्या वनस्पती लक्षात ठेवा, आपल्याला शिकायचे आहेत, यावर प्रश्न विचारू शकतात. गोड्या पाण्यामध्ये काय भेटते आपल्याला? शिंगाडे, मकाणे, यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. गोड्या पाण्यात खालील पैकी काय मिळतं? तर शिंगाडे मिळतात, हे लक्षात ठेवायचं आहे. आपण परत एकदा बघूया, शेतातून गहू, तांदूळ इत्यादी, जंगलातून बोरे, करवंद, पाण्यातून मासे, मीठ, खाऱ्या पाण्यातून गोड्या पाण्यातून शिंगाडे, मकाणे इत्यादी, हे सर्व आपल्याला विविध भागातून मिळत असतं विद्यार्थी मित्रांनो. आता पाहूया दुसरा मुद्दा, सर्वात महत्वाचा, भाकरीची गोष्ट. मग सर तुम्ही आता आम्हाला गोष्ट सांगणार आहे का? तर एक थोडक्यात गोष्ट सांगणार आहे, पण ती भाकरीची गोष्ट असणार आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, शेतकरी काय करतो? शेतकरी जेव्हा कष्ट करून संध्याकाळी झोपतो, झोपेतून पहाटे उठतो, आणि जेव्हा उन्हाळा चालू होतो, काय चालू होतो? उन्हाळा. आणि या उन्हाळ्यामध्ये त्याचं खरं कष्ट सुरू होतं, मे महिन्यामध्ये. कोणत्या महिन्यामध्ये? मे महिन्यामध्ये. उन्हाळ्याच्या मे महिन्यामध्ये किती मोठं ऊन असतं बघा, आणि त्या रखरखत्या उन्हात तुम्हाला प्रश्न विचारतील कोणत्या महिन्यात काम सुरू होतं? मे महिन्यात सुरू होतं, हे लक्षात ठेवा. या मे महिन्यामध्ये शेतकरी रानात जातो, रानाकडे बघतो, आणि काय करतो तर शेतीसाठी लागणारी विविध अवजार ही गोळा करतो. शेतीचे अवजार यांची जुळवाजुळव झाली की तो काय करतो? शेत नांगरायला सुरुवात करतो. शेत नांगरतो म्हणजे काय करतो? तर शेत नांगरून तो ढेकळं सुट्टी करतो व जमीन ही शेतीसाठी तयार करतो. मग जमीन शेतीसाठी तयार झाली की मृग नक्षत्रातला पाऊस जेव्हा त्या जमिनीला मिळतो तेव्हा त्या जमिनीमध्ये वापसा तयार झालेला असतो, आणि तेव्हा तो बाजरीचं पीक घ्यायला सुरुवात करतो. ज्यावेळेस हळूहळू पावसाचं पाणी मिळाल्यामुळे पावसाचं पाणी बाजरीसाठी चांगलं असतं, आणि त्यामुळे बाजरीचे दाणे किंवा बाजरीची वनस्पतीचं वाढ व्हायला सुरुवात होते. त्याबरोबर त्याचं तण सुद्धा वाढायला लागतं. काय वाढायला लागतं? तण वाढायला लागतं. बघा काय काय होते, तण वाढायला लागलं की हे तण चांगलं नसतं, हे तण आपल्याला काढावं लागतं. कारण जमिनीची पौष्टिकता, जमिनीचे गुणधर्म हे आपल्याला बाजरीला मिळवून जायचे, तणाला नाही. म्हणून ते तण बाजूला करावं लागतं. आणि तण बाजूला करण्यासाठी जर शेत लहान असेल तर शेतकरी स्वतः घरातल्या सगळ्या माणसांसोबत कष्ट करतो. जर शेत मोठं असेल तर काही शेतकरी त्यासाठी मजूर लावतात. मग ते तण काढलं जातं, हळूहळू बाजरीचं पीक वाढायला लागतंय, आणि हळूहळू त्याला ताटे, म्हणजे त्याला काय म्हणतो आपण, त्याला
बाजरीची पीक वाढताना त्याला आपण म्हणतो की दाणे फुटायला सुरुवात होतात, कणसाचे आपण त्याला म्हणतो. आणि ज्या वेळेस त्याच्यामध्ये ते निर्माण व्हायला लागतात, मग हळूहळू ते पीक वाढायला लागल्यानंतर जेव्हा ते पूर्ण पीक तयार होतं तेव्हा त्या पिकाची त्याला काय करावी लागते, कापणी करावी लागते. कापणी काय करावी लागते, कापणी. बघा बाजरीचे ताटे ज्याला म्हणतो आपण, ताटे असं म्हणतो त्याला शब्द असतो. त्यानंतर जेव्हा पिकाची वाढ होते तेव्हा त्याला काय करावं लागते, कापणी करावी लागते. ते बाजरीचं पीक कापून घ्यावं लागतं, कापावं लागतं, त्याला कापणी म्हणतात. त्यानंतर जेव्हा कापणी केल्यानंतर ते बाजरीचं पीक एकत्रित ठेवलं जातं तेव्हा त्या कणसातील दाणे हे सुट्टे करावे लागतात. कणसातील दाणे हे सुट्टे सुट्टे करावे लागतात. मग त्यासाठी तो काय करतो, तर मळणी करतो. काय करतो, मळणी. मग इथं आपल्याला विचारतील कणसातील दाणे सुटे करण्यासाठी काय करावं लागतं, तर मळणी करावी लागते. बरोबर. मग कणसातील दाणे सुटे केल्यानंतर मळणी झाली की ती केलेली मळणी व त्यातनं मिळालेले सुटे सुटे दाणे हे स्वच्छ असतील सांगता येत नाही, यासाठी त्याला उफणणी करावी लागते. काय करावी लागते, उफणणी, त्याला आपण उफणणी म्हणतो. बघा काय काय करावं लागतंय, अजून आपल्याला ताटात अन्न यायचंय आपल्याला. बघा उफणणी करावी लागते. मग हे काय करतो, तर जिकडून वारा येतोय त्या तिथं उभारतो तो शेतकरी आणि एका घमेलेमध्ये ते दाणे घेतो आणि वरून खाली सोडतो. आणि सोडताना काय होतं, तर त्यातले वाऱ्यामुळे जे दूषित हलके हलके कण आहेत ते निघून जातात आणि स्वच्छ जे दाणे आहेत ते आपल्याला मिळायला मदत होते. बरोबर. आता लक्षात घ्या, आपल्याला हे पीक मिळाल्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे की नंतर उफणणी झाल्यानंतर आता आपण काय करणार आहोत, तर हे धान्य आपण पोत्यामध्ये साठवून ठेवणार आहोत. काय करणार आहोत, पोत्यामध्ये साठवून ठेवणार आहोत. आता पोत्यामध्ये साठवून ठेवल्यानंतर हे पोत्यामध्ये साठलेलं धान्य याला उंदीर किंवा अनेक किडे घुशी हे उपद्रव करतात, त्याला त्रास देतात त्या धान्याला, त्यामुळे त्याचं नुकसान होऊ शकतं. म्हणून त्या पोत्यामध्ये कडुनिंब असेल किंवा काही औषधी पदार्थ असतील तर ते त्या पोत्यामध्ये टाकावे लागतात आणि ते अन्न पदार्थ स्वच्छ करावे लागतं. म्हणजे ते पोत्यातलं अन्न आपण बारमाही ठेवत असतो त्यामुळे ते करण्यासाठी कडुनिंबाची पानं पावडर त्यामध्ये टाकावी लागते. त्यानंतर हे जेव्हा धान्य आपल्या घरामध्ये येतं तेव्हा ते आपल्याला निवडावं लागतं. निवडल्यानंतर त्याचं पीठ करावं लागतं. पीठ केल्यानंतर मग घरामध्ये आपली आई काय करते, तर त्यापासून चपाती किंवा भाकरी असेल, बाजरीचं उदाहरण घेतलंय ना आपण, भाकरी तयार करते. आणि ही भाकरी, बरोबर का, भाकरीची गोष्ट, आणि ही भाकरी विद्यार्थी मित्रांनो आता आपल्या ताटात येते. म्हणजे लक्षात घ्या मला तुम्हाला काय सांगायचं आहे, भाकरीची गोष्ट सांगताना एवढी सगळी प्रक्रिया करावी लागते. बर, आपण मध्येच एक मुद्दा बघितला, कापणी आणि मळणी. पूर्वीच्या काळी यंत्र नव्हती, आता यंत्र आहेत म्हणून कापणी मळणी लवकर होते. मग पूर्वीच्या काळी काय करायचे शेतकरी, तर बैलाचा वापर करायचे. कोणाचा, बैलाचा, म्हणजे जनावरांचा वापर करायचे. मग काय करायचे, एका मैदानामध्ये गोल आकार एखाद्या जमिनीचा भाग निवडायचे आणि त्याच्या बरोबर मधोमध एक खुंटा रोवायचे आणि याला बैल बांधून बैल गोलाकार फिरवायचे आणि त्याच्या पायाखाली ते काय असेल ते पीक ठेवायचं, जेणेकरून त्याच्या ओझ्यानं ते पीक सुट्टे सुट्टे होईल, त्याचे दाणे सुट्टे सुट्टे होतील. अशा प्रकारे बैलाचा वापर केला जायचा आणि उफणणी करण्याकरता सुद्धा उंच वटाचा भाग निवडायचा आणि तिथून ती उफणणी केली जायची. यंत्र असो किंवा जनावरे असो, दोन्हीकडे आपल्याला कष्टच करावं लागतं. एवढाच फरक आहे की जनावरांचं काम करून घेताना थोडासा वेळ लागतो आणि मशिनीने काम करून घेताना लवकर कामे होतात, मात्र दोन्हीकडे खर्च आणि कष्ट हे दोन्हीकडे लागतात. मग एवढ्या सगळ्या कष्टाने आपल्या ताटामध्ये भाकरी विद्यार्थी मित्रांनो ही पडत असते. त्यामुळे आपण भाकरी खाताना असं एक वाक्य पण म्हणलं जातं, बघा, मुखी घास घेता करावा विचार, कशासाठी मी हे अन्न सेविणार. मुखी घास घेता, मुखामध्ये घास घेताना आपण विचार करायला हवा की हे अन्न मी का घेतोय. आपल्या बुद्धीचा शरीराचा विकास होऊन त्याचा वापर समाजासाठी व्हावा यासाठी मी अन्न घेतो हे लक्षात ठेवलं पाहिजे. त्यानंतर बघा आपल्याला काय शिकायचं आहे की आता आपण बघितलं की भाकरीची गोष्ट, कसं भाकरी आपल्या ताटामध्ये येतं, त्यामुळे भाकरी किंवा अनेक अन्न पदार्थ असतील किंवा आपण अजूनही बघितलं, बघा दूध असेल, दूध कसं मिळतं, तर माणसं जनावरं पाळतात म्हणून दूध मिळतं, अंडी मिळतात. त्यानंतर अजून बघायचं झालं तर जंगल, काही माणसं जंगलातून मध गोळा करून आणतात, तिथंही माणसांचं कष्ट आहे कारण मधमाशी चावली तर, बरोबर का. मग मध असो किंवा फळं असो, फळं आपल्याला कोणीकडे भेटतात, तर शेतातून जेव्हा फळझाडांची लागवड केली जाते तेव्हा. त्यानंतर अजून विचार केला तर पालेभाज्या, आपल्याला मळ्यातून भाज्यांचा मळा असतो
आणि त्या मळ्यातून पालेभाज्या मिळतात तिथंही कष्ट जास्त, म्हणजे अन्न मिळवण्यासाठी थोडक्यात काय तर कष्टच करावं लागतं. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, जगाचा पोशिंदा म्हणून शेतकऱ्याकडे बघितलं जातं. म्हणून नेहमी लक्षात ठेवा, या शेवटच्या मुद्द्यांतर्गत आपण बघणार आहोत की अन्नाची बचत करा, जेवढी गरज असेल तेवढ्याच अन्न पदार्थांचा वापर तुम्ही वापर किंवा उपयोगात अन्न आणलं पाहिजे. नेहमी लक्षात ठेवा की अन्न खाताना तुम्ही त्याचा विचार करायला हवा. आपण इतर अन्न पदार्थामध्ये बघितलं की शेतीतले सोडून जे मध असेल किंवा फळं असतील यासाठी सुद्धा व्यापारी कष्ट करतात. व्यापारी शेतकऱ्यांकडून माल घेतात, व्यापाऱ्यांना सुद्धा गाडीचा खर्च किंवा सर्वांचा खर्च असतोच. म्हणजे शेतकरी, व्यापारी या प्रत्येकांना अन्नासाठी धडपड करावी लागते आपल्यापर्यंत पोहोचवायला. म्हणून नेहमी लक्षात ठेवा, अन्नाची बचत करा. अशा प्रकारे आज आपण विद्यार्थी मित्रांनो मोलाचे अन्न यांतर्गत अन्न किती महत्वाचं आहे हे पाहिलं, याची माहिती मिळवा, याचा अभ्यास करा, सराव करा. धन्यवाद.